नमस्कार, मी विलास बडे। तुम्ही पाहताय स्पीड न्यूज। येणाऱ्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। हॉटेल व्यावसायिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त हॉटेल, गेस्ट हाऊस, लॉज काही प्रमाणात खुले होणार आहेत। या संदर्भात मुख्य सचिवांनी आदेश जारी केलेत। 8 जुलैपासून याची अंमलबजावणी केली जाणार असून संपूर्ण क्षमतेपैकी 33% हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉजचा वापर करता येणार आहे। कोरोना युद्धावरचं संकट दिवसेंदिवस अधिक वाढत आहे। गेल्या 24 तासात राज्यभरात 279 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे। आतापर्यंत 5454 पोलीस कोरोनाबाधित झालेत तर 70 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। औरंगाबादमध्ये 10 ते 18 जुलै या दरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या संचारबंदीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे। भुसावळ शहरामध्ये उद्यापासून लॉकडाऊन सुरू होणार आहे, त्यामुळे शहरातील बाजारपेठासुद्धा बंद ठेवण्यात येणार आहेत। त्यामुळे भुसावळमधील भाजी बाजारपेठेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली, मात्र याचा फायदा घेत भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीच्या किमती वाढवल्या आणि त्याची विक्री केली, मात्र नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसलं। वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतीये। मालेगाव शहरात मागील 4 दिवसात 4 कोरोना रुग्ण आढळून आले, यापैकी 2 जण मालेगाव नगरपंचायतचे असल्यानं मालेगाव नगरपंचायत सील करण्यात आली आहे। त्यामुळे नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांसह 20 जण क्वारंटाईन झालेत। आतापर्यंत जिल्ह्यात शासकीय कार्यालय सील होण्याची ही पहिलीच घटना आहे। हिंगोली शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यानं शहरात 5 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे। याबद्दलचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून शुक्रवारपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे। हिंगोली शहरात मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले। शहरातील तलावकट्टा, रिसाला बाजार, महात्मा गांधी चौक या भागात रुग्ण आढळून आले, त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला। गेल्या 8 दिवसात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढल्यानं रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला। सोमवारी दूध, डेअरी आणि औषध दुकानं वगळता एकही दुकान उघडलं नाही। हा बंद पुढे 8 दिवस पाळला जाणार आहे। रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढले, ही बाब चिंतेची बनली असून यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं। जालन्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आजपासून 10 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे। कडक संचारबंदीनं जालन्यातील रस्ते निर्मनुष्य झालेले पाहायला मिळत आहे। दौंड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय। कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण दौंड शहर बंद ठेवण्यात आलंय। सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा असणारे दुकानं उघडली जाणार आहेत। शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानं विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे। अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील एका खेडेगावात एका दिवशी 23 कोरोना बाधित सापडल्यानं एकच खळबळ उडाली। संगमनेर तालुका हॉटस्पॉट झाला असून अनेकांचे अहवाल येणं अजून बाकी आहे। अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढते। कोरोनाचा फटका लासलगाव आणि येवला बाजार समितीला सुद्धा बसलाय। ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं भीतीपोटी आडते आणि व्यापारी बाजार समितीत यायला तयार नाहीयेत। त्यामुळे आजपासून बाजार समितीत कांद्यासोबत इतर शेतमालाचे लिलाव बंद करण्यात आले। आठवड्याच्या पहिल्या दिवशी लिलाव बंद करण्यात आल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली। अमरावती जिल्ह्यात अनलॉक सुरू झाल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली। 30 मेपर्यंत अमरावती जिल्ह्यात केवळ 212 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते, मात्र आज ही संख्या 700 घरात गेली आहे। केवळ 1 जून ते आत्तापर्यंत 35 दिवसात 484 नव्या रुग्णांची भर पडली। शहरातील कोविड रुग्णालयाच्या अगदी बाजूला असलेला अशोकनगर हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनलाय। अशोकनगरमध्ये 12 दिवसात 45 रुग्णांची नोंद झाली आहे। वर्धा जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन पाळण्यात आलाय। या दरम्यान महसूल विभाग, नगरपालिका, तहसील विभाग, प्रशासकीय या सगळ्याची कारवाई करण्यात आली आहे। या 100 दिवसांच्या लॉकडाऊन काळात 50,36,000 दंड वसूल करण्यात आला आहे। सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 27 पोहोचली आहे। कोरोनाविरुद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांची टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। बुलडाणा जिल्ह्यातसुद्धा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा आणि जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडित यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे।
धुळे शहरातील कोविड केअर सेंटरमधून पळून जाणाऱ्या 15 संशयितांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातील नगाबावरी या परिसरातील कोविड केअर सेंटरमधून 15 संशयित रुग्ण पळून गेल्याची घटना घडली. कोरोनाचे तपासणीचे नमुने दिल्यानंतर या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. वर्ध्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते, आणखी 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा 13वा बळी गेलाय, तर रविवारी दिवसभरात 32 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील 4 जणांचा यात समावेश आहे. उपचार घेणारे 15 जण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 214 जाऊन पोहोचली आहे. कोल्हापुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोल्हापुरात कोरोनाच्या 26 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान इचलकरंजी आणि चंदगडमध्ये कोरोनाचा धोका वाढल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील 2 डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला. नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढती आहे. नाशिकमध्ये जिल्ह्यात गेल्या 24 तासात 279 नवे कोरोनाबाधित आढळून आले, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 5000 पुढे गेली आहे. कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 277 जणांचा मृत्यू झालाय. दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्यानं लोकांमध्ये चिंतेचं वातावरण. पुणे विभागातील 20341 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून ते घरी परतलेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 33857 वर जाऊन पोहोचली आहे, तर ऍक्टिव्ह रुग्ण हे 12291 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1225 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. रायगडमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विदर्भातून आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. रायगडमधून परतलेले 7 कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे निर्देश देण्यात आले. कोरोनाची लागण झालेले 5 कर्मचारी हे वर्ध्यातले आहेत, तर 2 कर्मचारी नागपूरचे आहेत. लोणावळा तसंच खंडाळा इथल्या पर्यटनस्थळावर पर्यटकांना जायला बंदी घालण्यात आली आहे. असं असताना सुद्धा काही अतिउत्साही पर्यटक नियमांचं उल्लंघन करून पर्यटनस्थळावर दाखल झाले. दरम्यान या पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. गेल्या 48 तासात मुंबईत 298 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काही भागात झालेल्या मुसळधार पावसानं हिंदमाता, सायन तसंच ठाण्यातल्या सखल भागात पाणी साचलं. आजही काही ठिकाणी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सांगलीच्या शिरडा पश्चिम भागात 2 दिवसापासून पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं वारणा नदीकडच्या कोकरूड आणि रेटरे पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर सांगली शहरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. अनेक दिवसापर्यंत विश्रांती घेतलेल्या पावसानं काल यवतमाळ जिल्ह्यात जबरदस्त मुसंडी मारली. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली, त्यामुळे काहींसाठी हा पाऊस आनंददायी ठरलाय, तर काही भागात मोठं नुकसान झालंय. घाटंजी, पांढरकवडा, वणी, बाबुळगाव, महागाव, राळेगाव, कळंब, दिग्रस या तालुक्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्णपणे भरला असून तो ओसंडून वाहतोय. गेली 2 दिवस पश्चिम भागात संततधार पाऊस पडतोय, त्यामुळे तलावात 107 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झालाय. तलावाची पाणी पातळी 20 फुटांवर गेली आहे. कास तलाव भरल्यानं सातारकरांच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला. भारत चीन तणावाच्या दरम्यान अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. भारत आणि चीन दोघांनी गलवान खोऱ्यातून 1.5 किलोमीटरची माघार घेतली आहे. गलवान, हॉट स्प्रिंग आणि गोगरा या 3 ठिकाणाहून दोन्ही देशांनी आपले सैनिक मागे घेतलेत. भारतासाठी हा मोठा राजनैतिक विजय मानता येईल. लष्करातील सूत्रांनी न्यूज 18 नेटवर्कला ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत कोरोनाच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत मृत्यूदर 25% वाढल्याचं फडणवीसांनी सांगितलं. कोरोनाच्या कमी चाचण्या करून कमी रुग्णसंख्या दाखवण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा विरोधी पक्षनेत्यांनी केला. राज्यातील उद्योगात आता मराठी मुलांना जॉब मिळावा यासाठी सरकारनं महत्वाचं पाऊल उचललंय. महाजॉब पोर्टलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. राज्यातील उद्योगात मराठी मुलांना प्राधान्य देण्याचा उद्देश ठेवण्यात आलाय. कंपन्यांनी स्थानिकांना नोकऱ्या द्याव्यात असं यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी सांगितलं.
मराठा क्रांती मोर्चाने सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका केली आहे। तसंच वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। सारथी संस्थेची स्वायत्तता संपली आहे। केवळ 50 विद्यार्थ्यांना फेलोशिप देणं सुद्धा पुरेसे नाही। वडेट्टीवार हे आधीपासूनच सारथीबद्दल नकारात्मक आहेत। त्यांच्याकडून सारथीचा कारभार काढून घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या आरोपांना वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। मी ओबीसी असल्याने माझ्यावर आरोप होत असतील तर सरकारने खुशाल एका मराठा मंत्र्याला नेमावं, माझी काही हरकत नाही असं वडेट्टीवार म्हणाले। नागपूरमध्ये आज भाजपने भीक मागो आंदोलन केलं। राज्य सरकारने नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांना दिलेला अखर्चित विकास निधी परत घेतला असा भाजपचा आरोप आहे। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। विविध दुकानांमध्ये जाऊन नागरिकांकडून पैसे गोळा केले। पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसनं कराडमध्ये आंदोलन केलं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। बैलगाडीतून पृथ्वीराज चव्हाण आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले। कराड तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारकडून सातत्यानं सुरू असलेल्या इंधन दरवाढीच्या निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला। कानपूरमधील पोलिसांच्या हत्याकांडावरून सामनामध्ये भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशात जर गुंड अशा पद्धतीने पोलिसांना मारू शकत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात काय बदललं असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला। भंडारा जिल्हा नागपूर विभागात खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपात अव्वल ठरलाय। नागपूर विभागाचा विचार करता सर्वाधिक पीक कर्ज भंडारा जिल्ह्याने वाटलंय। आतापर्यंत जिल्ह्यात 305,48,00,000 कर्जाचं वाटप करण्यात आलंय। जिल्ह्यात आतापर्यंत 61,595 शेतकऱ्यांना लाभ मिळाला। एकीकडे कोरोनाच्या संकटानं अधिक शेतकरी हतबल झालेला असताना पीक कर्ज वाटप सुलभ झाल्यानं शेतकरी सुखावला। सोलापूरमध्ये आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं दूध आंदोलन करण्यात आलं। माढा तहसील कार्यालयाच्या समोर विठ्ठलाच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला। दूध दरवाढीवरून सरकारचा निषेध करण्यात आला। सरकारनं दुधाच्या दरात वाढ करून प्रतिलिटर 35 रुपये तर देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना 10 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली। चंद्रपूरमधील कोपरना तालुक्यातल्या माणिकगड सिमेंट प्रकल्पग्रस्तांच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेल्या, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमिनी आणि रस्त्यांबद्दलच्या काही मागण्या केल्या, मात्र अनेक वर्ष या मागण्या प्रलंबित आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आपलं अनोखं आंदोलन केलं। यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी वाढत आहेत। शेतकऱ्यांकडून कृषी सेवा केंद्राला जबाबदार धरलं जात आहे। त्यातच कृषी विभागातील वरिष्ठांचा दबाव कृषी सेवा केंद्रावर वाढत चाललाय। त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आजपासून वाशिम जिल्ह्यातील सर्वच कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र संचालक संघटनेनं घेतलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास होणार आहे। बातमी डोंबिवली विभागातून आहे। कल्याण शीळ रोडवर एका दिशादर्शक फलक वाऱ्यानं कोसळलाय। त्यामुळे एका गाडीचं नुकसान झालंय आणि एका व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे। सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही। गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील अशा जिमलगट्टा परिसरातल्या 25 गावांना जोडणाऱ्या पुलाचं काम अखेर पूर्ण झालंय। त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न कायमचा निकाली निघालाय। गेली 3 वर्ष न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं या विषयात पुलाचा विषय लावून धरलेला होता। या वृत्ताची दखल घेत सरकारनं 4,60,00,000 रुपये खर्चून वर्षभरात हा पूल बांधलेला। सेल्फी काढण्याच्या नादात 5 जण तलावात बुडवले, त्यातल्या 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। वर्धा जिल्ह्यातल्या धावसा इथं ही घटना घडली आहे। तलाव परिसरात 5 मुलं सेल्फी काढण्यासाठी गेले होते। सेल्फी काढताना एकाचा पाय घसरून तो तलावात पडला। त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जण तलावात पडले। यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आता पीक लागवडीत बदल करायचा निर्णय घेतला असून यावर्षी सोयाबीनच्या बियाण्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे। मात्र महाबीजच्या सोबतच इतर खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणे उगवलंच नाहीये। महाबीजकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बदलून दिल्या जात असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। उस्मानाबादमध्ये बोगस बियाणे देणाऱ्या 2 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कृषी विभागाच्या फिर्यादीवरून या कंपन्यांवर गुन्हा दाखल केला गेला आहे। जिल्ह्यात 4,000 ते 5,000 वर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र बहुतांश ठिकाणी बियाणे न उगवल्याच्या तक्रारी समोर आल्या। दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागाला सांगून सुद्धा नुकसान भरपाई न दिल्यानं या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूर मध्यवर्ती कारागृहात सकाळी एका कैद्याचा मृत्यू झाला। कैद्याच्या मृत्यूमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली। सकाळी आंघोळ करत असताना पाय घसरून त्याचा मृत्यू झाला।
धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर कारवाई करत धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुमारे 50 लाखाचा गुटखा जप्त केलाय. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा एका आयशर गाडीतून जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने महामार्गावर नाकाबंदी करून गुटखा जप्त केला. हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्ग कळमनुरी जवळच्या वळणावर ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या चालकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. औरंगाबादच्या वैजापूरमध्ये माजी उपनगराध्यक्ष असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोनामुक्त झाल्यावर असलम शेख यांनी वैजापूरमध्ये मोठी मिरवणूक काढली. प्रतिबंधित क्षेत्रात यावेळी फटाके वाजवण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगची ऐशी तैशी झाली. नियम धाव्यावर बसवणाऱ्या या गर्दीवर आता गुन्हे दाखल होत आहेत. औरंगाबादमध्ये चौकाघाट परिसरातील तलावात एक बोट पाण्यात उलटल्यानं अपघात झाला. तलावात बोटिंग करत असताना ही बोट पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत रिसॉर्ट मालकासह 2 जणांचा मृत्यू झाला. गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर आलेल्या कासवाला तिथल्या स्थानिकांनी जीवदान दिले. गणपतीपुळे किनाऱ्यावर हे कासव लाटांच्या तडाख्यात किनाऱ्यावर आलं होतं, मात्र त्याला समुद्रात पुन्हा एकदा जाता येत नव्हतं. अशा परिस्थितीत स्थानिकांनी त्या कासवाला सुखरूप समुद्रात सोडलं. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली. शिर्डीत 3 दिवस गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. तिसऱ्या दिवशी साई मंदिरात दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली. कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दहीहंडी फोडून ही सांगता केली. जवळपास 3.5 महिन्यांपासून बंद असलेलं साई मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यासाठी साई संस्थानं प्राथमिक तयारी पूर्ण केली असून राज्य सरकारची अनुमती येताच भाविकांच्या सुरक्षेचे सगळे नियम पाळून भक्तांसाठी दर्शन सुरू करता येईल अशी माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरेंनी दिली. स्पीड न्यूजमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. देशात कोरोनाबाधितांची संख्या आता 6,90,000 वर पोहोचली आहे. जगातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारतानं आता रशियाला सुद्धा मागे टाकलंय. जगातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत आता 3रा स्थानावर गेला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, कर्नाटक, आसाम आणि बिहार या 7 राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 78% रुग्णांची नोंद झाली आहे. पाळीव प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अतिशय कमी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. काही प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, मात्र पाळीव प्राण्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पाळीव प्राण्यांपासून बाधा होत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, त्यावर आता पडदा पडू शकतो. जम्मू काश्मीरमधील कुलगाम इथं सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत ठार झालेले हिजबुल मुजाहिदीनच्या 2 दहशतवाद्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली आहे. कायदेशीर वैद्यकीय तपासणीच्या दरम्यान त्यांचे स्वॅब घेण्यात आले. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेहांची कोविड नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली. भारतीय हवाई दलानं सीमेवर आपल्या हालचालींना अधिक वेग दिला आहे. लढाऊ विमानांसोबत हवाई दलानं आता हेलिकॉप्टरसुद्धा सीमेवर तैनात केली आहेत. भारतीय सैन्याकडून चीन सीमेवर एअर ऑपरेशन करण्यात येत आहे. रोजगाराच्या शोधात असलेले काही बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करत असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलानं दिली आहे. या बांगलादेशींना मानवी तस्करीच्याद्वारे भारतात धाडलं जात असून त्या दोन्हीकडच्या टोळ्या सामील आहेत. त्यामुळे भारत आणि बांगलादेशच्या 4,096 किलोमीटर लांबीच्या सीमारेषेवर अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचं सीमा सुरक्षा दलानं म्हटलं आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केरळ सरकारनं आता नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क घातला नाही तर 10,000 दंड भरावा लागणार आहे. 2021 पर्यंत मास्क वापरणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. केरळ सरकारनं या संदर्भातला निर्णय घेतला आहे. संपूर्ण केरळ राज्यात हा नियम लागू असणार आहे. आग्र्यातील ताजमहल पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नाही आहे. गेल्या 4 महिन्यापासून कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता देशातील सगळी पर्यटनस्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या पर्यटन क्षेत्रांवर असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. गुजरातमधील द्वारका इथं मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. द्वारका इथं मोठ्या प्रमाणात पूर आला. रस्त्यांच्या अनेक ठिकाणी नाल्याचं स्वरूप प्राप्त झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं.
संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने भारताला टोळधाडीबद्दल पुढील 4 आठवडे अतिदक्षतेचा इशारा दिलाय. दरम्यान टोळधाडीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने पावलं उचलली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय. देशात राजस्थानला टोळधाडीचा सर्वात मोठा फटका बसलाय. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि बिहारला सुद्धा टोळधाडीचा फटका बसलाय. श्रावणातील पहिल्या सोमवारच्या निमित्तानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गोरखपूरच्या मानसरोवर मंदिरात पूजा केली. यावेळी मंत्रोच्चाराच्या जयघोषात त्यांच्या हस्ते शिवलिंगावर अभिषेक करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत हा पूजा सोहळा पार पडला. उत्तरेमध्ये श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यानं उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती पार पडली. यावेळी गाभाऱ्याला फुलांची सजावट करण्यात आली होती. मंत्रांच्या जयघोषात शिवलिंगावर अभिषेक करण्यात आला, त्यानंतर भस्म अभिषेक करण्यात आला. कोरोनाच्या संसर्गामुळे केवळ मंदिर पुजाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरती पार पडली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ ट्विट करून त्यांनी कोरोना, नोटबंदी आणि GST वर राहुल गांधी यांनी मार्मिक टीका केली आहे. तसंच त्या व्हिडिओत देशातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख सुद्धा दर्शवण्यात आला. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामी करण्याचा आदेश असून हा बंगला भाजप नेत्याला मिळणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रसारमाध्यम प्रमुख आणि राज्यसभा सदस्य अनिल बालुनी यांना हा बंगला मिळणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांना बंगला रिकामा केल्यानंतरच अनिल बालुनी यांना त्याचा ताबा देण्यात येईल. भारत चीन तणावाचा झोमॅटोला 100 दशलक्ष डॉलरचा फटका बसलाय. जानेवारीत ही गुंतवणूक 150 मिलियन डॉलर म्हणजेच 1,065 कोटींपर्यंत पोहोचली होती. 2018 साली चीनी आस्थापना अलिबाबाशी संबंधित असलेल्या अँड फायनान्शियल या आस्थापनानं झोमॅटोमध्ये मोठी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली होती. बॉलिवूडमध्ये विविध कलाकारांना आपलं विजेचं बिल पाहून धास्ती भरली आहे. अभिनेता अर्शद वारसे यानं विजेचं बिल भरण्यासाठी आपल्या पेंटिंग विक्रीसाठी काढल्या. त्यानं चाहत्यांना पेंटिंग विकत घेण्याची मागणी केली आहे. विजेचं बिल भरण्यासाठी पैशांची गरज असल्यानं माझी पेंटिंग्स खरेदी करा, माझ्या किडण्या मी पुढील बिलासाठी राखून ठेवल्यात असं त्यानं आपल्या ट्विटमध्ये उपहासात्मकरित्या म्हटलंय. कलर्स टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसचा 14वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या शोचा या आधीचा 13वा सीझन खूप लोकप्रिय ठरला होता. एवढंच नाही तर या शोमधील कलाकारांना सुद्धा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्यानंतर आता या शोच्या 14व्या सीझनची तयारी पूर्ण झाली आहे. हा शो पुन्हा एकदा सलमान खान होस्ट करणार असल्याची माहिती मिळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा शो ऑक्टोबरमध्ये ऑन एअर होणार आहे.